तर उद्धव ठाकरे यांच्याकडून आता वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. ठाकरे यांच्याकडून मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. महिलांना मिळणारं अर्थसहाय्य देखील वाढवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांच्या वचननाम्यामध्ये काय, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं मठ देऊळ त्याचबरोबर प्रेरणादायी मंदिर उभारणार, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता गहू तांदूळ डाळ तेल आणि साखरेचे भाव 2 वर्ष स्थिर ठेवणार, महिलांना मिळणारं अर्थसहाय्य वाढवणार, प्रत्येक पोलीस स्टेशनबाहेर स्वतंत्र महिला पोलीस चौकी सुरू करणार, एकच नाही तर अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या वेतनामध्ये वाढ करणार, प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देणार, अशा मोठ्या घोषणा ठाकरेंनी केल्या. जाहीर करणार त्याच्यानंतर आता इथली सरकारी वसाहत जी आहे ती आम्ही निर्णय घेतला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीत की सरकारी कर्मचाऱ्यांनी जे इथे आहेत माझ्या गव्हर्नमेंट कॉलनीतले लोक त्यांना तिथेच घरं देऊ. या सरकारने तो निर्णय बदलला. आता आमचं सरकार आलं होती परत आम्ही बदलू आणि आम्ही त्यावेळेला कोर्टासाठी सुद्धा जागा दिली होती ती परत देऊ आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरं देऊ. या सरकारच्या म्हणजे आताचं जे मिंढे सरकार आहे त्यांच्या कारभारात कुठे काही दिसत नाहीये. त्यांना फक्त गद्दारांना नोकऱ्या त्यांनी दिल्या, बाकीच्या जनतेला काही दिलेलं नाहीये. तर आम्ही आमच्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना मग त्याच्यामध्ये मुलं आली मुली आली मुली आल्या यांच्यासाठी नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देऊ. आणखीन एक महत्वाचा विषय कारण बोलायला गेलं तर खूप आहे. आणखीन एक विषय आपल्या राज्यामध्ये जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जाते आनंदाची गोष्ट आहे पण मुलींप्रमाणे मुलांना देखील आम्ही मोफत शिक्षण देणार हे सुद्धा आम्ही वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार हे सुद्धा वचन आम्ही दिलेलं आहे.